Our next experiment is Y by flat spiral spring. This is the flat spiral spring. First, we can count this ring. This is 1, 2, 3, 4. This is the up to 59 turns. किती आहे ते ही एक स्प्रिंग घ्यायची आहे या स्प्रिंगला म्हणतात फ्लॅट स्पायरल स्प्रिंग आणि ते किती येते हे तर हे टोटल 59 आहेत तर इथं नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला लिहायचे आहेत 59 मग नंतर काय करायचं दिस इज द सिलेंड्रिकल रॉड याचे जे ह्या रॉडचे पहिले या बॅलन्सने बॅलन्समध्ये टाकून याचं वेट घ्यायचं आहे बाय वेट बॉक्स इथं हे सिलेंड्रिकल रॉड ठेवायचे त्याचे वेट बॉक्स ने ते काउंट करायचे मग नंतर काय करायचंय ही जी वायर दिसते याचा मायक्रोमीटर स्क्रू गेजने प्रथम डायमीटर मेजर करायचा आहे आणि तुम्हाला ती रेडियस मिळणार आहे मग आता एक्सपेरिमेंट कसा करायचा तर काय करायचं हे जे सिलेंड्रिकल रॉड आहे हे बरोबर असे इथं इथं स्केल दिलेलं आहे बघा इथं स्केल लिहिलेलं आहे तर ह्या स्केलवरनं तुम्हाला हे 3 सेंटीमीटरवर आणून ठेवायचे हे असे फिरवत फिरवत दोघांचे जे इक्वल आहेत इकडे इथं स्केल तर हे जे हे फिरवतोय मी 4 आहे आणि इथं 3 आहे ह्या 3चं हे जी सेंटर रेश आहे या सेंटर रेशवर हे आणून ठेवायचंय येतंय हे जवळ 3 पर्यंत आलेलं आहे मग तसंच हे फिरवत फिरवत हे हळू 3 पर्यंत हे आलेलं आहे मग काय करायचं तर वी हॅव गिव्स इट्स अ ऑसिलेशन हे ऑसिलेशन द्यायचे बघा हे ऑसिलेशन होत आहे आणि हे 10 ऑसिलेशनसाठी तुम्हाला टाइम मोजायचा आहे म्हणजे इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि त्याच्यासाठी तुम्ही टेलिस्कोप पण यूज करू शकता दिस इज टेलिस्कोप आणि त्याच्या साह्याने तुम्ही त्याचे रीडिंग घेऊ शकतात आणि हे स्टॉपवॉच आहे स्टॉपवॉच जसं तुम्ही सुरू कराल आता 1, 2, 3 तसं हे स्टॉपवॉच स्टार्ट करायचं आणि त्याला लागणारा टाइम आपल्याला मेजर करायचा अत्यंत सिंपल एक्सपेरिमेंट आहे हे 3-3 वर आणायचं आहे आणि त्याला ऑसिलेशन द्यायचे 10 ऑसिलेशनसाठी 10 घ्या 25 घ्या डिपेंड्स ऑन यू तर जेवढे ऑसिलेशन घेणार त्याचा टाइम मेजर करायचा आहे तो टाइम तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल मध्ये लिहायचा आहे तर हे डिस्टन्स ऑफ द डिस्क फ्रॉम द वायर तर आपण इथं 1 सेंटीमीटर खाली तर दिस इज द नंबर ऑफ टर्न्स 59 आपण घेतलेला आहे नंतर लीस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्यूज हा 0.001 सेंटीमीटर असतो नंतर डायमीटर ऑफ द वायर जी घेतलेली आहे ती जी मी मेजर केली ती आहे 0.211 तर इथं ती डायमीटर लिहायची आहे नंतर लीस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर हा 0.01 सेंटीमीटर असतो 0.01 सेंटीमीटर नंतर एक्सटर्नल डायमीटर जसं हा एक्सटर्नल डायमीटरच्या साह्याने याचा एक्सटर्नल डायमीटर मेजर करायचा आहे ऑफ द वायर नंतर मग जो डायमीटर घेतला होता ऑफ द वायरचा जो रेडियस आहे तो त्याच्यामधनं मायनस करायचा बघा इथं आर डॅश मायनस आर आर दिस इज द आर 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 डॅश आणि दिस इज द स्मॉल आर मग नंतर मास ऑफ द सिलेंड्रिकल रॉड तुम्हाला मी सांगितलं की रॉड आणि या बॅलन्स बॅलन्सच्या साह्याने तुम्हाला घ्यायचं आहे नंतर लेंथ ऑफ द रॉड किती आहे ती टोटल लेंथ ऑफ द रॉड तुम्हाला 10 सेंटीमीटर असते ती नंतर डायमीटर ऑफ द रॉड हा तुम्हाला परत व्हर्नियर कॅलिपरने मेजर ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे दिस इज द फॉर्म्युला These are the all observation.
तर बघा इथं एक सेंटीमीटर आपण तीन तीन वर ठेवलेलं आहे, म्हणजे तीन लिहायचं आहे, नंतर आय झिरो टू मॅक्स एम आर स्क्वेअर हे आपल्याला आय झिरो आपल्याला गिवन दिलेली असते आणि टू मास दिलेला आहे, नंतर आर काढलेला आहे आपण मास सिलेंडर कसं, आणि नंतर इथं म्हटलेलं आहे टाईम फॉर 20 ऑसिलेशन. मी तुम्हाला जे ऑसिलेशन सांगितलं त्याचा 20 ऑसिलेशनसाठी लागणारा टाईम तीन वेळेस घ्यायचा, एक रिडिंग त्याचा मीन काढायचा, परत त्याला जे काही रिडिंग असेल त्याला 20 ने भागायचं म्हणजे तुम्हाला टी स्क्वेअर मिळेल, नंतर त्याचा 1/T² करायचा आणि ती फॉर्म्युल्यात किंमत टाकायची. हा फॉर्म्युला, दिस इज द हाफ फायनल फॉर्म्युला. 32 पायची किंमत 3.14, नंबर ऑफ टर्न्स म्हणजे 3. नंबर ऑफ टर्न्स आपण 59 आहेत, नंतर जी रेडियस आलेली आहे ती जी मी कॅल्क्युलेट केलेली आहे दिस इज द 2.10 सेंटीमीटर, नंतर हा आर जो आलेला आहे हा 0.211 असा आलेला आहे, आणि 1/T² ही जी किंमत तुम्ही काढाल त्याच्यानुसार ती किंमत इथं डायरेक्टली टाकायची. हे फॉर 3 सेंटीमीटर, तसंच तुम्ही हे फिरवून 5 सेंटीमीटर पर्यंत आणू शकतात, म्हणजे 3 आहे तर इथं 5 आहेत, इथं 5 आहेत, हे इकडे तुम्हाला ते मेजर करता येईल, पहिले 3 आणि 3 = 6 आणि हे 5 आणि 5 = 10. दिस इज द मुवमेंट वाय बाय फ्लॅट स्पायरल स्प्रिंग एक्सपेरिमेंट. दीज आर द वाय बाय फ्लॅट स्पायरल स्प्रिंग.